हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी उपाय हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तपासून संध्याकाळपर्यंत अकरा वेळा सुंदरकांडचे वाचन करा जर असे करणे संभव नाही तर एकशाठ वेळा हनुमान चालिसा म्हटले तरी चालेल त्याचबरोबर हनुमान अष्टक व सुद्धा वाचू शकता असे केल्याने हनुमानजी आपले सर्व कष्ट दूर करून आपल्या आसपास भूत प्रेत व नकारात्मक शक्ती नष्ट करतील हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी पूर्ण श्रद्धेने हनुमानजींना चोला सिंदूर व पानाचा विडा अर्पित करा मग गुळवचने वचने व बुंदी प्रसाद म्हणून वाटू शकता हनुमानजींना सिंदूर अर्पित केल्यावर थोडासा खांद्यावरचा सिंदूर घेऊन आपल्या छातीवर लावावा असे केल्याने दोष दूर होऊन आपल्या जीवनात सुख समृद्धीचे दरवाजे उघडले जातात मनोकामना पूर्ण करणारा उपाय हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हनुमान मंदिरमध्ये जाऊन कुसच्या आसनावर बसून पाच चमिलेच्या तेलाचे दिवे लावून रामचरित मानस किंवा सूत्राचे वाचन करावे मग हनुमानजीच्या कपाळावरील सिंदूर उजव्या हाताच्या अंगठ्याने घेऊन माता सीतेच्या पायाला लावावा असे केल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळून सर्व मनोकामना पूर्ण होतात नोकरी व व्यापारमध्ये उन्नती करणारा उपाय हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तुळशीच्या पानावर राम राम असे लिहावे व त्याची एकमाळ बनवून हनुमानजींना अर्पित करा मग सरसूच्या तेलाचा दिवा व तुपाचा दिवा लावा मग हनुमान चालिसाचे वाचन करावे असे केल्याने घरात धनधान्याची कधीसुद्धा कमतरता होत नाही व नोकरी व व्यापारमध्ये उन्नती होते सुरक्षा कवचसारखे काम करते हे यंत्र हनुमान जन्मास्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्धीच्या बरोबर अजून काही योग येत आहे या शुभयोगमध्ये हनुमान यंत्राची स्थापना करून त्याची नियमित पूजा अर्चा करा असे केल्याने शारीरिक व मानसिक रूपात विकास होऊन आत्मविश्वासामध्ये वृद्धी होते या यंत्राची पूजा केल्यास आपल्या शारीरिक आरोग्यसंबंधी तक्रारी दूर होतात व संपूर्ण परिवाराला सुरक्षा कवच मिळण्याचे काम करते हा उपाय केल्याने धनधान्याची कधीसुद्धा कमतरता होत नाही हनुमान जन्मोत्सवाचा उपवास करून हनुमान मंदिरात जाऊन गुळ पोळीचा नैवेद्य दाखवावा किंवा मोतीबुचूरचे लाडू हनुमानजींना अर्पित करा त्याचबरोबर केवडा तर व गुलाबाच्या फुलाची माळ अर्पित करा असे केल्याने हनुमानजीची विशेष कृपा मिळेल व जीवनात धनधान्याची कमतरता होणार नाही मंगळ या ग्रहाची स्थिती मजबूत राहण्यासाठी उपाय जे लोक मंगळ या ग्रहाच्या पिढ्याने त्रस्त आहेत किंवा ज्याच्या कुंडलीमध्ये मंगळ या ग्रहाची प्रतिकूल दशा चालू आहे त्यांनी हनुमान जन्मोत्सव या दिवशी रक्तदान मसूर डाळ किंवा लाल रंगाचे वस्त्रदान करावे हनुमान मंदिरात ध्वज लावल्यानेसुद्धा विशेष लाभ मिळेल असे केल्याने कुंडलीमधील मंगळ ग्रह मजबूत बनतो